आम्ही घरफोडी तर केली नाही, कुणाचं घर फोडलंय त्यांनी नीट दाखवावं ना, म्हणजे माझ्यावर काय असा गुन्हा कुठं दाखल नाही. जिंकायचंय तर जिंकायचंय बॉस, त्यासाठी काहीही करायचं नसतं. सत्ता येती जाती माणसं राहतात आणि निवडणुकी तिकळतात. आम्ही घरफोडी तर केली नाही, आम्ही कुठल्या लोकांचं वाटव तर केलं नाही. बोलत असताना प्रत्येकाने भान ठेवला पाहिजे. कुणाचं घर फोडलंय त्यांनी नीट दाखवावं ना, म्हणजे माझ्यावर काय असा गुन्हा कुठं दाखल नाही घर फोडलंय म्हणून. आणि मी काय कोणाचं घर फोडलंय किंवा हे त्यांनी दाखवावं कुणाचं जाऊन घर फोडलं म्हणून. दिशाहीन झालेले अत्यंत संकुचित वृत्तीचे असणारे काही लोक असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होत. कोण माणूस चार महिन्यामध्ये राजीनामा देऊन दुसरीकडे जाऊन उभा राहिला? त्यांच्या बुद्धीचाच विषय आहे ना. आपण त्यांची मोठी बुद्धी आहे, त्यामुळे त्यांचं नेमकं त्यांच्या याच्यात काय आलं. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा तर त्यांनी गाडी भाजपमध्ये येण्याची असेल. मग काय जरा ईर्ष्या असेल पाहिजे. खर तर मी मला क्यू होते कि जर हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. तुम्ही करा कोणी करा, काम झालं गरजेचं आहे. आरोप प्रत्यारोप तर मग आता राज्य सरकारमध्ये पण चालूच असतं. विरोधक आरोप आरोप प्रत्यारोप तर चालूच असतात. जे चुकीचं होते आमचा आक्षेप काय की तुम्ही एकतर कामं मंजुरी जी आणता किंवा आहे ती नेहमी त्यांचं काय सांगणं की केंद्रातनं जे येतं ते मी खासदार आहे माझ्यामुळे ठीक आहे, केंद्रातनं जे येतं तुमच्यामुळे येतं, राज्याचा आमदार मी आहे मग राज्यातनं जे येतं ते आमच्यामुळे येतं असं म्हटलं पाहिजे. त्याला पात्र राहणं आमचं कर्तव्य आणि त्या हिशोबाने आम्ही आजपर्यंत वाटचाल केली, कामं केले म्हणून आम्ही नारळ फोडतो. एवढ्या पर्सनल लेवलला खरं तर जाणं मी माझ्या लेवलच्या कमी समजतो, पण फार वैयक्तिक पातळीवरती दिशाहीन झालेले अत्यंत संकुचित वृत्तीचे असणारे काही लोक असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होतं. अपेक्षा कोणाकडनं केल्यासारखं, ज्यांच्याकडनं अपेक्षाची पूर्तता होईल अशा लोकांकडनं अपेक्षा केल्या जातात. म्हटलं की माझी बुद्धी छोटीच राहिली आहे, म्हणजे माझी वाढ झाली पण बुद्धीची वाढ झाली नाही. आता ह्यांची खासदार साहेबांची बुद्धी वाढली असं, त्यांची अफाट आणि अचाट अशी बुद्धी आहे असं माझं तर म्हणणं आहे. त्याची तुलना आमच्याशी कोणाची होऊ शकत नाही. आमची बुद्धी लहान आहे ते म्हणतात, आम्हाला पण मान्य आहे की बा ठीक आहे आम्ही लहान बुद्धी घे. पण ह्यांच्या बुद्धीचे आविष्कार आणि पराक्रम जर बघितले तर मला वाटतं पहिलं तर चांगलं लोकांना निवडून आलेली लोकसभा घालवून राज्यसभेमध्ये हे आपली बुद्धी वापरून बसून जाऊन बसलेले. जिथं तुम्ही पुढच्या दाराने गेला होता ते सगळं हे करून मागच्या दाराने तुम्ही आता खासदार म्हणून बसले, तर तुमचा बुद्धीचा हे काय म्हणायचं कुठला पराक्रम आहे का काय. साताऱ्यामध्ये पालिकेच्या निवडणुका जवळ येताच खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची एकमेकांवरती टीका टिप्पणी सुरू झाली असून यामध्ये सातारकरांची चांगलीच करमणूक होत आहे. आमदार शिवेंद्रसिंह राजे जसं वय वाढतंय तशी त्यांची बुद्धी कमी होत असल्याची टीका खासदार उदयनराजेंवरती केली होती. यावर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं प्रतिउत्तर दिलं.
सातारा नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत चाललेली आहे तसतसे प्रत्येकाकडून टीकास्त्र सुटू लागलेले आहे। यामध्ये आता कोण जिंकणार आणि कोण हरणार याकडे आता संपूर्ण सातारकरांच्यासह पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। ब्युरो रिपोर्ट, सातारा न्यूज, सातारा।